महापूर नियंत्रण समितीच्या वतीनं पिंडदान करत महाराष्ट्र शासनाचा आणि प्रशासकीय अधिकारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. अलमट्टीच्या हेकेकोर अधिकारी यांच्या चुकीमुळे पाणी अडवून ठेवले, त्यामुळे सांगली कोल्हापूर भागात शेतात तसेच घरात पाणी आले. पाटबंधारे विभागानं कोणतीही हालचाल केली नाही. या दोषी अधिकारी यांची चौकशी व्हावी याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे लावून धरणार असल्याने महापूर नियंत्रण समितीच्या वतीनं पिंडदान करत महाराष्ट्र शासनाचा आणि प्रशासकीय अधिकारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अलमट्टी अधिकाऱ्यांचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र पाटबंधारे अधिकाऱ्यांचा, महाराष्ट्र पाटबंधारे अधिकाऱ्यांचा, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचा, सांगली जिल्हाधिकारी यांचा. अजून ही जी आता सहा लोक आखेवाडची सहा लोकांची पुरात वाहून गेलेली आहे, त्या वाहून गेलेल्या लोकांना आपण 2 मिनिटं शांततेने उभा राहून श्रद्धांजली वाहूया. आखेवाड आणि बस्तवाड या दरम्यान ह्या वर्षी मागे 2 वेळा अशा घटना घडलेल्या होत्या, तरी ह्या वर्षी 8 लोक वाहून गेली होती. त्यातली आत्तापर्यंत 2 मयत आहेत, 1 अजून बेपत्ता आहे आणि 1 दवाखान्यात औषध उपचार घेत आहेत, बाकीची 4 सुखरूप आहेत. जी मयत झालीत त्या मयतांसाठी जी या पुरा शासनाने जो पूर आणलेला आहे, या पुरानिमित्त जी मयत झालेली आहेत, त्यांच्या नाकर्त्यापणामुळे जी मयत झालेली आहे, त्या मयतां 2 चांगल्या व्यक्तींसाठी आपण 1 मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा इथं सर्वांचा विनंती करतो. त्या मनाने आपण 1 मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली वाहूया. त्यांच्या जलदान कारभारामुळे आणि बेजबाबदारपणे निष्काळजीपणाने वागल्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा पूर्णपणे महापुराच्या तडाख्यात अडकलेला आहे. गेले 8 ते 9 दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खेडी आणि शिरोळ तालुका पाण्याच्या खाली ग्रासला गेला आहे आणि याचाच परिणाम म्हणून या महापुरामुळे आखीवाट येथील 8 लोक वाहून गेली होती, त्यातील 3 लोक परत आलेले आहेत. त्यातील 2 लोकांच्यासाठी आम्ही महापूर नियंत्रण समितीचे लोक जाऊन त्यांच्या घरात जाऊन त्यांना संवेदना देण्यासाठी आम्ही जाऊन भेटून आलो, त्यांचे सांत्वन केलं आणि आम्ही इथं आलो. सांगली पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या काठावर येऊन संगमावर येऊन त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासन कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर आणि प्रशासनाचं शासनाचं आम्ही पिंडदान करून श्राद्ध घातलं आणि ह्यानंतर इथनं पुढे लोकांना शांती मिळो आणि महापूर येऊ नये अशा प्रकारची आम्ही प्रार्थना ह्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर केलेली आहे.